सोलापुरात तब्बल 12 काळवेटांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. सोलापुरात तब्बल 12 काळवेटांचा मृत्यू झाला आहे तर 2 काळवीटं ही गंभीर जखमी आहेत. रस्ता ओलांडताना अंदाज न आल्याने उड्डाण पुलावरून खाली कोसळल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील पुणे मंद्रूप बायपास उड्डाण पुलाच्या खाली हा प्रकार घडला आहे. मागच्या एका महिन्यात काळवीटांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत काळवीटांना वनविभागाचे अधिकारी ताब्यात घेत आहेत तर जखमी काळवीटांवर उपचार सुरू आहेत. प्राणीप्रेमींमधून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, सोलापूर. नमस्कार, मी संतोष धकपाडे, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचा सचिव. मागं 1-8 महिन्यापूर्वी जो विजापूर बायपास हायवे झाला आहे बाळे इथून, त्या रोडवरती मागं 8 महिन्यापूर्वी एक काळवीट त्या रस्त्यावरून जात असताना त्याला समोर एक खड्डा आहे, बोगदा आहे, त्या बोगद्याच्या वरनं उडी मारला आणि तो मरण पावला. त्याच्यानंतरनं काही महिन्यानंतर म्हणजे 2-4 महिन्यानंतरनं अजून एक काळवीट असाच पडून मेला होता. त्याच्यानंतरनं आज सर्वात मोठी आणि दुर्दैवाची घटना आज परत त्याच रोडवरती घडलेली आहे. आज जवळपास 14 काळवीट एका टायमाला त्या उड्डाणपुलावरनं तुम्ही पाहू शकता. जो उड्डाणपूल आहे वरचा, जो तुम्ही आता पाहू शकता, त्या उड्डाणपुलावरनं 14 काळवीट एका टायमाला खाली पडलेले आहेत आणि त्यामध्ये 13 काळवीटाचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये 14 जो आहे तो जखमी अवस्थेत आहे. आणि यासाठी आम्ही रस्ता प्राधिकरणाला हे निवेदन दिलं होतं की तिथं जाळ्याचे बंदोबस्त करून घ्या म्हणून. आज ही मोठी दुर्घटना घडलेली आहे, याला कारणीभूत कोण असणार आहे